देवाचं नियंत्रण आमच्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टींवर आहे. या पृथ्वीवर आज जे काही घडत आहे त्या सर्वांवर देवाचं नियंत्रण आहे. प्रेज लॉर्ड, हालेलुया. स्तोत्रसंहिता 103 आणि 19 वचनामध्ये पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं आहे, परमेश्वराने आपले राजासन स्वर्गात स्थापिले आहे, त्याचे राज्य सर्वांवर आहे. प्रेज लॉर्ड, हालेलुया. परमेश्वराचे जे राजासन आहे ते आकाशामध्ये स्वर्गामध्ये स्थापलेलं आहे आणि त्याचे जे राज्य आहे ते सर्वांवर आहे. त्याचा जो अधिकार आहे पृथ्वीवरच्या सर्व गोष्टींवर आहे. ह्या भूमीवर देखील देवाचा अधिकार आहे. आमच्या जीवनावर देवाचा अधिकार आहे. आमच्या परिवारावर देखील देवाचा अधिकार आहे. देव सर्व गोष्टींचा ताबा घेणार आहे. आज आम्ही पाहतो की परिस्थिती कदाचित खराब असेल. आज आम्ही पाहतो वातावरण खराब आहे, चिंताजनक आहे, तरी देखील जर आमचा विश्वास देवाच्या वचनावर आहे तर त्याचं वचन या ठिकाणी सांगत आहे की त्याचा जो अधिकार आहे सर्व गोष्टींवर आहे. सर्व गोष्टींवर देवाचं नियंत्रण आहे. प्रेज लॉर्ड, हालेलुया. आणि म्हणून आपण अभिवचन देवाचं वचन घेऊन आपण पुढे चालूया. स्तोत्रसंहिता त्याचा 23 अध्याय आणि 14 वचन आपण वाचूया. मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिनार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहे. प्रेज लॉर्ड, हालेलुया. आज परिस्थिती कोणतीही असो, परंतु ज्या प्रकारे दावीद या स्तोत्रामध्ये म्हणत आहे की होय, मृत्यू छायेच्या भोऱ्यातून त्या दरीतूनही मी चाललो असलो तरी मीही कसल्याही अरिष्टांना भिनार नाही, कारण तू माझ्या संगती आहे. हे देवा, तू माझ्या संगती आहे. हे सर्व सृष्टीवर अधिकार चालवणाऱ्या जिवंत देवा, तू माझ्या संगती आहे, असं आम्हाला बोलायचं आहे. प्रेज द लॉर्ड. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देते. तुझी आकडी व तुझी काठी मला समाधान देते. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. 92 पवित्र शास्त्रामध्ये स्तोत्र 23 जे आहे त्यामध्ये लिहिलं आहे की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार करून बसवतो, तो मला संत पाण्यावर नेतो, तो माझा जीव ताजा करतो, तो आपल्या नावाकरिता मला नीती मार्गाने चालवतो, न्यायाच्या मार्गाने तो मला चालवतो. प्रेज द लॉर्ड. देव ह्या दिवसांमध्ये प्रत्येकासाठी योग्य मार्ग तयार करतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. यशया त्याच्या 41 अध्याय 9 आणि 10 वचन आपण वाचूया. या ठिकाणी देवाचं अभिवचन आम्हाला पवित्र शास्त्रातून मिळत आहे. आपण वाचूया. मी तुला हाती धरून पृथ्वीच्या दिगांतापासून आणले, तिच्या सीमेपासून बोलावून तुला म्हटले, तू माझा सेवक आहेस. हालेलुया. मी तुला निवडले आहे, तुझा त्याग केला नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तो म्हणत आहे या ठिकाणी, तुला मी पृथ्वीच्या सीमेपासून हाती धरून घेतले. प्रेज लॉर्ड, परमेश्वर म्हणतोय. आणि परमेश्वर म्हणतो की मी तुला बोलवलेलं आहे, कारण तू माझा सेवक आहे, तुला मी निवडलं आहे. प्रेज लॉर्ड, हालेलुया. मी तुझा त्याग कधी करणार नाही. या दिवसांमध्ये परिस्थिती कोणती असो, परंतु मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही. आणि पहा, 10 वचनामध्ये देवाचं अभिवचन आम्हाला मिळत आहे. आणि तो म्हणतो, तू भिऊ नको कारण मी तुझ्या बरोबर आहे, घाबरू नको कारण मी तुझा देव आहे, मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्यही करीतो, मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरितो. प्रेज लॉर्ड, हालेलुया. परमेश्वराचं वचन आज आम्हाला मिळत आहे आणि तो प्रत्येकाला बोलत आहे. आज तू भिऊ नको, तो म्हणतो कारण मी तुझ्या पाशी आहे, मी तुझ्या जवळ आहे, घाबरू नको कारण मी तुझा देव आहे, मी तुला सबळ करीन. हालेलुया. तो म्हणतो, होय मी तुझे सहाय्य करीन, होय मी आपल्या न्यायीपणाच्या उजव्या हाताने तुला आधार देईल. तो म्हणतो, मी तुझा आधार आहे. या दिवसांमध्ये तो आम्हाला आधार देईल, तो आम्हाला या दिवसांमध्ये तो आमचा सांभाळ करणार आहे. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून देवाच्या वचनावर, देवाच्या अभिवचनावर आम्ही नेहमी विश्वास ठेवण्याची गरज आहे. प्रेज लॉर्ड, हालेलुया. योहान कृष्ण वर्तमान 14 अध्याय 27 वचनामध्ये प्रभू येशू आम्हाला काय सांगत आहे आपण वाचूया. योहान कृष्णवर्तमान 14 अध्यायाचा जो शीर्षक आहे तो आहे, पित्याकडे जाण्याचा
मार्ग आणि त्या ठिकाणी 14वा अध्याय आणि 27 वचन मध्ये प्रभू येशू आम्हाला मार्ग सांगत आहे की कशा प्रकारे आम्ही देवाच्या जवळ जाऊ शकतो आणि त्याद्वारे आम्हाला काय मिळतं। प्रभू येशूने आम्हाला काय दिलेलं आहे 27 वचन पण वाचूया। मी तुम्हास शांती देऊन ठेवितो, मी आपली शांती तुम्हास देतो, जसं जग देते तसे मी तुम्हाला देत नाही, तुमचे अंतकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये। आज प्रभू येशू आम्हाला सांगत आहे की आमचं अंतकरण या दिवसांमध्ये या परिस्थितीकडे पाहून अस्वस्थ होऊ नये, भयभीत होऊ नये, परंतु तो म्हणतो मी तुम्हाला काय देते, शांती देत आहे। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। मी तुम्हास शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हास देतो, जसे जग देते त्याप्रमाणे मी तुम्हास देत नाही, तुमचे अंतकरण घाबरू नये व भिऊ नये। आज परिस्थिती कोणती असो, या वातावरणाकडे पाहून या परिस्थितीकडे पाहून घाबरू नका, भिऊ नका, असं प्रभू येशू आम्हाला त्याच्या वचनामध्ये आम्हाला सांगत आहे आणि तो म्हणतो मी तुम्हाला माझी शांती देतो। दुसरे इतिहास त्याचा 7वा अध्याय 14 वचन आपण वाचूया। दुसरे इतिहास 7वा अध्याय 14 वचन, तर माझे नाम ज्यास दिले आहे त्या माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी चूक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले, तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांच्या पापांची त्या क्षमा करीन व त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करीन। वचनाद्वारे आज परमेश्वर प्रत्येकाला आशीर्वाद करत आहे आणि तो म्हणतो आणि ज्यांना माझे नाव मी दिलेले आहे ते माझे लोक, तुम्ही आणि मी देवाचे लोक आहोत। आणि तो म्हणतो जर माझे लोक नम्र होतील व प्रार्थना करतील व माझे मुख शोधतील व आपले दुष्ट मार्ग सोडतील, तर मी आकाशातून ऐकेन व त्यांच्या पापांची क्षमा करेन व त्यांच्या देशाला बरे करीन। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। या दिवसांमध्ये आम्ही पाहतो सर्व ठिकाणांमध्ये आम्ही जाऊ शकत नाही, घरातल्या बाहेर जाऊ शकत नाही, आणि त्यानंतरही देखील देवाचं वचन आम्हाला सांगते की तुम्ही काय करा, त्याचा झटून शोध करा, जास्तीत जास्त या दिवसांमध्ये देवाची उपकार स्मरण करा, देवाची स्तुती करा। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। मत्तय कृषी वर्तमान 6वा अध्याय 33 वचन आपण वाचूया। पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्याचा म्हणजे त्याच्याबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। प्रभू येशू म्हणतो प्रथम काय करा, तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे न्यायी पण नीतिमत्व मिळवायला झटा। प्रेज द लॉर्ड, आज आम्ही जगातल्या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी झटत आहोत। हालेलुया, ज्या गोष्टी आम्हाला गरजेच्या आहेत त्यासाठी आम्ही झटत आहोत, परंतु प्रथम ते राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा, म्हणजे त्यावर या सर्व गोष्टी ही तुम्हास देतील। त्या गोष्टींची आम्हाला गरज आहे, त्या सर्व गोष्टी देव आम्हाला देण्यास तयार आहे। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। आणि तो म्हणतो म्हणून उद्यासाठी काळजी करत राहू नका, कारण उद्या आपली काळजी करील, या दिवसाचे दुःख ते त्याला पुरेसे आहे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। जर आम्ही 25 वचनापासून तर आम्ही वाचलं, त्या ठिकाणी जो शीर्षक आहे त्या वचनाचं, काळजी करू नका, चिंता आणि देवावर विस्त। हालेलुया, आम्ही चिंता करतो, परंतु आज आम्ही चिंता जरी केली तर आमचा विश्वास देवावर नाही। वचनाद्वारे आज परमेश्वर प्रत्येकाला आशीर्वाद करो आणि लक्षात ठेवा सर्व गोष्टींवर देवाचं नियंत्रण आहे। आज देखील सर्व गोष्टींवर देवाचं नियंत्रण आणि देवाचा अधिकार आहे आणि आमच्या जीवनाचं नियंत्रण देखील त्याच्या हातात, तो आमचा सांभाळ करतो, तो आमची काळजी घेतो। वचनाद्वारे परमेश्वर प्रत्येकाला आशीर्वाद करतो। येशू, आम्ही आभार मानतो तू आमच्या जीवनावरती नियंत्रण घे, आमच्या परिवारावर तुझं नियंत्रण आहे, आमच्या परिवारावर तुझे नेत्र आहे, मी आभार मानतो, मी आभार मानतो, मी तुझी स्तुती करतो। वचनांद्वारे प्रत्येकाचं सांत्वन कर, प्रत्येकाची चिंता भीती भय दूर कर प्रभू, प्रत्येकाला तिथे पवित्र हात, कोणाला सोडू नको, प्रत्येकाला तुझ्या प्रेमाच्या कुंपनामध्ये घे, प्रत्येकाला तुझ्या पंखाच्या सावलीखाली तू घे। आभार मानतो तो आमची प्रार्थना आहे येशूच्या पवित्र सामर्थ्यशाली नावात मी मागतो म्हणून त्या
आमेन आमेन आमेन।